कर्नाक उड्डाण पुलाचं पाडकाम सुरू. मध्य रेल्वेवरती 27 तासांच्या मेगा ब्लॉकला काल रात्रीपासून सुरुवात. सीएसएमटी भायखळा वडाळा दरम्यान लोकल फेऱ्या बंद. मेगा ब्लॉक काळात दररोज धावणाऱ्या 1810 लोकल फेऱ्यांपैकी 1096 लोकल फेऱ्या रद्द. शनिवारी रात्रीपासून बेस्टनं चालवल्या 47 जादा बसेस. 27 तासांच्या मेगा ब्लॉक काळामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. कोपरी रेल्वे पूल काल रात्रीपासून बंद. उड्डाण पुलावरील मुख्य पुलावर लोखंडी गर्डर उभारणीचं काम सोमवारपर्यंत दररोज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार. मेगा ब्लॉकमुळे रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्यांचा तिकिटाचा परतावा मिळणार. परताव्यासाठी 6 स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या तर 4 स्थानकांवर अतिरिक्त एटीव्हीएम मशीन्स. राहुल गांधींच्या भारत छोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातला शेवटचा दिवस. सकाळी भेंडवळ इथून पदयात्रेला सुरुवात. राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची तयारी आणि आदिवासी नृत्य आणि फुलांनीही सजले रस्ते. श्रद्धांजली सभा सुरू असताना अचानक फटाके वाजवल्यामुळे राहुल गांधी नाराज. तात्काळ भाषण संपून खाली बसले. फटाके वाजवणाऱ्याचाही निषेध केला. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना फटाके वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे वेळीच मागे घेतले असते तर 633 शेतकरी शहीद झाले नसते. राहुल गांधींची मोदींवर टीका. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आज एकाच मंचावर येणार. प्रबोधनकार.com या संकेतस्थळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला हजेरी लावणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून शरद पवार नितीन गडकरींना डी लिट. राज्यपाल कोश्यारींचीही उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचं आज आंदोलन. अहमदनगरमधील उड्डाण पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं उद्घाटन. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते यांची उपस्थिती. अहमदनगर उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नावच नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील, भाजप पदाधिकाऱ्यांचीही नावं, मात्र मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नसल्यानं आश्चर्य. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर. खेडमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. उस्मानाबादमध्ये आजपासून 5 दिवसीय राष्ट्रीय खो खो स्पर्धेला सुरुवात. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर शहादा इथल्या पद्मनाभ विष्णू मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमाला हजर राहणार. एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक तर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी शब्द मागे घेतो. एकनाथ खडसे यांचं वक्तव्य. शिंदेगड गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याच्या तारखेत बदल. 21 नोव्हेंबर ऐवजी नवीन तारीख जाहीर होणार. मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. पूर्णा तालुक्यात संभाजीराजे छत्रपतींकडून त्यांच्या नव्या पक्षाच्या 20 शाखांचं उद्घाटन. रस्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लोकप्रतिनिधींवर टीका. लोकप्रतिनिधींच्या परभणीच्या जनतेला जर त्यांनी गृहित धरलं तर स्वराज्य संघटना शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना निवडून आणेल. संभाजीराजेंचा लोकप्रतिनिधींना इशारा. तुमच्या मित्रपक्षांना सावरकरांबद्दल अपशब्द काढले. तुम्ही पुढच्या काळात त्यांच्या सोबत राहणार की फारकत घेणार? रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला सवाल. एकाच दिवशी 51 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करत मंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधकांना उत्तर. विकास कामं होत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेतील शिक्षक, प्राचार्य आणि संस्थाचालक या प्रवर्गातल्या निवडणुकीसाठी आज मतदान. शिक्षण मंच, महाआघाडी आणि नूटा या संघटनांमध्ये लढत. पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात. 10 जागांसाठी 37 उमेदवारांचे अर्ज. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.